गॉसिप गल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री एसोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी स्नेहल, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. गॉसिप कल्लामध्ये पाहुयात मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी. चला हवाई उद्याच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे अर्थात भाऊ कदम. जगमगत्या कलाविश्वात वावरत असताना स्टारडम मिळत असूनही भाऊने त्यांच्यातील साधेपणा जपलाय. त्यामुळेच आज लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत भाऊ कदमचं नाव आवर्जून घेतलं जातं. नुकतेच एका सोहळ्यात भाऊ कदम आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. यांचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्यांनी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार प्रवीण दरेकर दिसत आहेत. भाऊ कदम यांना पाहताच उपमुख्यमंत्री फडणवीसांनी अरे भाऊ म्हणत त्यांना मिठी मारली. शिवाय काय भाऊ, कसे आहात अशी विचारपूस देखील केली. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी देखील प्रेमाचा वर्षाव केलाय. मुलगी पसंत आहे ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचा लक्षवेधी प्रोमो आउट झाल्यापासूनच प्रेक्षकांची मालिकेबद्दलची उत्सुकता वाढली. मुलगी पसंत आहेच्या निमित्ताने हर्षदा खानविलकर आणि संग्राम समेळ पुन्हा एकदा मालिकेत एकत्र काम करणार आहेत. सासू आणि सून ही जोडी जगावेगळीच असते. त्यांच्यातलं प्रेम कधी फुलेल आणि कधी अचानकच ते प्रेम आटेल याचा कोणी अंदाज घेऊ शकत नाही. आत्तापर्यंत मालिकांमध्ये सासू आणि सून ही दोन पात्र वेगवेगळ्या स्वभावांनी दाखवण्यात आली आहेत. लवकरच नवीन मालिका सुरू होते आणि त्या मालिकेत ही दोन पात्र थोड्या वेगळ्या पद्धतीनं मांडण्यात आली आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा सालार हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करतोय. रिलीज आधीपासूनच या सिनेमाची जोरदार चर्चा होती. आता रिलीज नंतर या सिनेमाची क्रेज आणखी वाढली आहे. सिनेमागृहात धमाका केल्यानंतर हा सिनेमा OTT प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्स इंडियाने सालारचे OTT राईट 100 कोटींमध्ये विकत घेतले असल्याचा अंदाज आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा OTT येऊ शकतो. अद्याप निर्मात्यांनी या संदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराई पाहायला मिळते. एका पाठोपाठ अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. नुकतेच स्वानंदी डिळेकर आशिष कुलकर्णी, गौतमी देशपांडे स्वानंद तेंडुलकर आणि मानसी गाटे आकाश पंडित यांनी लग्नगाठ बांधली. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्रीनं लग्न केले. ही अभिनेत्री म्हणजे तुला पाहते रे फेम सोनल पवार. आज तिने समीर पालुष्टे सोबत लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. लोकप्रिय तमिळ अभिनेते व तमिळनाडू विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते कॅप्टन यांचं निधन झाले. कोरोनामुळे त्यांचे निधन झाल्याचं समोर आले. कॅप्टन विजयकांत हे DMDK पक्षाचे नेते होते. 20 नोव्हेंबरपासून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजयकांत कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. MIOT रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गॉसिप कलामध्ये इथे थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.